ये काय? हाँ, एक बटन दाबून का तुझे बायको लगेच हजर होणार आहे का? तिला थोड़ा तरी वेळ लागेल ना, 15-20 मिनट। संजय जमदाडे, तुझी खोपड़ी खोलून मला इथून पळून जाणार ना, 20 सेकंद पण पुरतील। करमान माझे, या तरींदर जिंदगीतून ना सोडवते मी तुला। चल चल सरळ चल सरळ चल, गाडी नीट काढ ग, पटपट काढ ना। हो अगं, ते सारखं तर नाहीये। लक्ष्मीचा फोन द्या, त्यांनी हिचा पण फोन नाही दिला, तिला तरी फोन केला असता ना मी। अगं तू आजूबाजूच्यांना फोन कर ना। शो मी सगळ्यांना फोन करतेय ग, तू गाडी चालव ना। अगं अगं अगं, पाडशील ना, काय झालं? बहुतेक पंक्चर झालीय गाडी। अरे यार, तू एक काम कर, तू इथे गाडी बाजूला लाव, मी पळत जाते। पळत 5 मिनिटांवर शॉर्टकट आहे, तू गाडी लाग पण सिमी। मॅडम भोसले, ही एक डायरी आहे, तुम्हाला जे काही हवंय ते सगळं या डायरी मध्ये लिहा, ओके? या बॅग मध्ये तुम्हाला हव्या असल्या काही गोष्टी आणल्यात, तुमचे कपडे आणलेत, पुस्तक आहेत वाचायला, काही पेपर्स आहेत, म्हणजे तुम्हाला अगदी असं वाटणार नाही जगापासून आपण अलिप्त आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम, खाण्याच्या गोष्टी आहेत, तुमचे लेखिनी पण पाठवल्यात काही। सानिया आणि महेंद्र ठीक आहेत ना? ठीक आहेत मॅडम, त्यांची काळजी तुम्ही करू नका। एखादा फोन करता येऊ शकतो? नाही नाही नाही, काही करू नका, माझा शब्द आहे तुम्हाला। आपण सगळं व्हिडिओ कॉल करणार, नॉर्मल कॉल करणार, तुमच्याकडे फोन असणार, हे सगळं होणार मॅडम, पण वेळ लागेल याला। पण हे असं किती दिवस थांबायचं इथे? अजून काही दिवस तरी मॅडम। आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मनाची तयारी व्हावी म्हणून एक गोष्ट सांगतोय, फार दिवस आपण ह्याच जागी नसणार आहोत। म्हणजे आपल्याला जागा बदलत राहावी लागणार, किमान 2-3 वेळा तरी बदलावीच लागणार। तुम्हाला एकाच जागी ठेवणं हे तुमच्या जीवासाठी बरं नाही, धोका आहे तुमच्या जीवाला। टेन्शन घेऊ नका, बाकी सगळं मी बघणार। मी तुम्हाला कुठे कसं न्यायचं ते सगळं मी बघणार, तुम्ही काळजीच करू नका। तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या, आणि ही जी डायरी आहे ना, त्या डायरीमध्ये तुम्हाला काय हवं असेल ते सगळं लिहित जा। मी येईन किंवा जमदाडी येईल, तुम्हाला काय हवं नको ते सगळं आम्ही तुम्हाला देऊ। आणि तुमच्या लेखीची खबर बाग खुशाली सगळं कळवणार मॅडम तुम्हाला, फक्त तुम्ही सध्या स्वतःला सांभाळ। बोल ग। सर, त्यांच्याकडून SOS आलाय, पोहोचावं लागेल। मॅडम मला निघावं लागेल। मी जर लाल बटन दाबलं होतं ना, तर फक्त माझ्या बायकोला मेसेज जात नाही, तर चाळीतल्या काही जणांना पण मेसेज जातो। आता तू काही वाचू शकत नाही। तुला काय वाटलं? वंदना लोखंडे, तुम्हाला नीट ओळखत नाही रे।
फक्त तुझी बायको मला नीट ओळखते. तू लोकांच्या डोक्यात खतरण घालते ना, मला माहिती असतं माझं डोकं कसं वाचवायचं ते. जैन सर, जमदाडेच्या घरी काहीतरी लोचा झालाय. तू आणि मगर इमिडिएटली तिथे पोहोचा. ओके सर. सर टीम घेऊन जाऊ. टीम जमवत बसू नका. आता तुम्ही पोहोचा, मी पोहोचतोय. टीमचं बघू आपण. आधी निघ. ओके सर, लगेच निघतो. मगर सर आपल्याला जावं लागेल. सरांचा फोन आला होता. सर
माझा हात सोड. ती हरामखोर माझ्या घरामध्ये घुसली आहे, मी सोडणार नाहीये तिला. सोड मला. तू नादाल नको लागू माझ्या. मी पहिलेच सांगते तिला, मला हिम्मत आहे ना, तर माझ्याशिवून भिडायचा, नवऱ्याला मध्ये ओढायचा नाही. मी सोडणार नाही. सोडा, मी जाळणार त्या बाईला. मी सोडणार नाहीये. सोड मला. मी जाळणार त्या बाईला. त्यांची काय चूक? त्यांना का मध्ये ओढलं तिने? जरा डोकं शांत झालं ना तुझा, शांतपणे विचार केलास ना, तर तुला करेक्ट कळेल की ह्याला का मध्ये आणलंय तिने. हे काय, यांना हॉस्पिटलला का नाही नेलं अजून? यांना हॉस्पिटलमध्ये का नाही नेलं अजून? सॉरी मॅडम, मीच नको म्हंटलो त्यांना. ऍक्च्युअल त्याच्यात त्यांचा काही दोष नाही आणि मला काही फार लागलं नाही. तर ती वंदना हातून निसटली. ती वंदना म्हणजे हातोडावाली. पण ती इथे कशी पोहोचली? केअरटेकर म्हणून आली होती. आणि यांच्यावर अटॅक दुसऱ्यांदा म्हणा सर. फक्त फायदा, वंदना, डॅनी आणि हे. डोकं शांत झालं की कसं कळतं? बरोबर आहे, समजलं तुला? आता तू माणसात आली, जरा डोकं शांत ठेवलं ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही दोघं क्लिअरली काही सांगाल का? अजून काय क्लिअर बोलायचंय मॅडम, नीट बघा ना हे सगळं. फक्त फायदा, डॅनीचं फक्त फायद्याशी असलेलं कनेक्शन आपल्याला माहितीये. हा फक्त फायदा खेळायचा आपल्याला माहितीये. आता वंदनानी याच्यावर हल्ला केला म्हणजे तिचं पण याच्याशी कनेक्शन आहे ना फक्त फायद्याशी. म्हणजेच काय, डॅनीला जे घेऊन गेली ती गुजरात मध्ये, त्याचा गेम वाजवला ती वंदनाच होती. त्या ढाब्यावर त्याच्या बरोबर असलेली बाई वंदनाच होती. आणि इथे येऊन याच्यावर अटॅक केली तर वंदना आहे आपल्याला माहिती आहे. क्लिअर आहे मॅडम, या सगळ्याच्या मागे ती वंदना आहे. म्हणजे आता आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत ना. मी एक काम करते, ती रुबीन का रॉबीन तिला उचलते मॅडम, तिला मी फोडते. म्हणजे मूर्खपणा करू नकोस तू, कळलं का? जरा बघ माझ्याकडे माझी काय अवस्था झाली आहे. आता ताईपणा करून आपण जर काही डिसिजन घेतले ना तर स्वतःच्या अंगावर शेकतात. तर्क वितर्क नावाची एक गोष्ट असते, त्या सगळ्याचा विचार करायचा असतो. ही जी रॉबीन डीसी काय ना, तिच्या विरोधात, त्या फक्त फायद्याच्या विरोधात मी मीडियामध्ये एक शब्द बोललोय फक्त, तर 80 करोडचा दावा छाताळावर घेऊन मिरवतोय. अरे तू हे जे काय उचलायचं म्हणतेस ना, असं रॉबिनला जर आपण उचललं तर तुला तर गाडतीलच, सगळ्यांना गाडतील. पण विजय, आज त्यांनी मिस्टर जमदाडेंना मारण्याचा प्रयत्न केलाय, आपण ह्याला काहीतरी उत्तर द्यायला हवं. काय करायचं? सांगतो. ऐक, आता जरा स्वस्त बस की, केवढं लागलंय लोकांना. हात थोडा घालते डोक्यात आणि स्वतःला एवढं बी सोसवत नाही वय. आणि काय गरज काय होती तिकडे उभं राहायची? पळून यायचं ना लवकर. उगाच हातापाई कशाला करत बसली? अक्कल नाही शिकवायच्या वंदनाला, नाहीतर इथेच तुझी खोपडी खोलीन मी. साली ती जमदाडे आडवी आली परत, ती मरणार माझ्या हातून. हाल हाल होऊन मरणार. आणि माझ्या हातून ती मेल्याशिवाय मी काही मरत नसते. आता काही पण होऊ देत, वंदना सोडत नसते त्या जमदाडेला. म्हणजे मिस्टर जमदाडे त्या अटॅक मधून सही सलामत वाच. आश्चर्यच आहे सर खरंच, पण वाघासारखा लढला. मला हे कळत नाही सर, एक अशी माथे फिरू बाई त्याच्या घरापर्यंत अशी सहज पोहोचते. संजय जमदाडे सर, संजय जमदाडे.
ज्या माणसाला शौर्य पुरस्कार आहे सरकारकडून, ज्या माणसांनी डिपार्टमेंटसाठी स्वतःचं रक्त वाहिलंय, सिन्सिअरली ड्युटी करणारा माणूस, ड्युटी करता करता ज्या माणसाचे पाय गेले सगळं तुम्हाला माहिती असेल, सगळं माहिती आहे तुम्हाला. अशा माणसाच्या घरात एक बाई अशीच पोचते, त्याच्यावर हल्ला करते. आपण त्याची कुठल्याही पद्धतीनं डिपार्टमेंट म्हणून काहीच मदत करू शकत नाहीये, हा माझा मुद्दा आहे. एवढं सगळं घडलेलं असतानाही त्या माणसाला आपण प्रोटेक्ट नाही करू शकत. ई सर सीमा जमदाडे, तुम्हाला माहिती ही किती चुका करते, सतत माझ्या शिव्या खात असते, तुमच्या पण शिव्या खाल्ल्यात सर. आपण सस्पेंड सुद्धा केलंय तिला बरोबर, पण तरी सर मनात राग न ठेवता डिपार्टमेंटसाठी आपल्या ड्युटीसाठी ती बाई हजर असते. कधीच सर तिने स्वतःची पर्सनल लाईफ मध्ये आणली नाही, कधीही तिने मला घरातली कारणं दिली नाही, कधी सर तिने तिचं बाईपण मध्ये नाही होती, कधीच नाही. कायम जेव्हा कुठल्याही मिशनवर मी जातो, कुठेही मी जातो, बाई खांद्याला खांदा लावून उभी असते माझ्या बाजूला. माझ्यासाठी गोळी खाल्ली हो तिने का, कारण ड्युटी. आपण पोलीस आहोत, आपण डिपार्टमेंटचं देणं लागतो यासाठी काम करतात सरी माणसं. तुम्ही सांगा ना सर मला, संजय जमदाडे सारखा असा ऑफिसर, ही सीमा जमदाडे, एक असं दाम्पत्य, एक असं कुटुंब ज्यांनी स्वतःच उभं आयुष्य डिपार्टमेंटला वाहिलं हो, आणि सर आपण या आपल्या माणसांनाच प्रोटेक्ट नाही करू शकत, असं कसं चालेल? ते सगळं बरोबर आहे भोसले तुझं, पण इतकं इमोशनल होऊन चालत नाही. पण प्रत्येक ऑफिसरला नाही ना बाबा प्रोटेक्शन देऊ शकत. एकाला दिलं तर त्या प्रोटेक्शन देणाऱ्याला कोण प्रोटेक्शन देणार परत? नाही सर, असं माझं म्हणणं नाही आहे सर, प्लीज माझं म्हणणं समजून घ्या. संजय जमदाडेची जी केस आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी जरा आपण स्पीड लावणं गरजेचं आहे ना, त्यासाठी आपण जरा 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 स्पीड लावून प्रयत्न करणं गरजेचं आहे ना सर. या गोष्टीच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे, गोष्ट मुळापासून उपटून फेकून देऊया ना सर. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, आपण एकत्र येणार. भोसले मला आता तू अजून कोणाकडून फेवर घ्यायला लावू नको, मी ते करणार नाही. कारण तुमच्या SOS मध्ये मी बघितलंय, चुका तुम्ही केल्या वरिष्ठांकडून मला ऐकून घ्यावं लागलं. हेच तर मी तुम्हाला सांगतोय, डिपार्टमेंट म्हणजे कोण आहे तुम्ही? लोकांच्या नजरेत वरिष्ठांना उत्तर कोणाला द्यावी लागतात? तुम्हाला. हे डिपार्टमेंट, डिपार्टमेंटचं ओझ जगासमोर कोण वाहतय सर? तुम्ही. आणि म्हणूनच मी म्हणतोय लोकांच्या नजरेत आपण टीम आहोत ना, मग चला ना टीम सारखं वागूया. कशाला आपापल्या आपापसातले हेवे दावे मध्ये आणायचे? लक्षात घ्या सर, लक्षात घ्या, ही मॅच काय तुम्ही वर्सेस आम्ही सगळे अशी नाहीच आहे ना. नाही आपल्यात हेवे दावे आहेत सर, माहिती आहे मला. आपलं पटत नाही, वैचारिक मतभेद आहेत सगळ्या, आणि ठेवू यावर का हे हेवे दावे सुद्धा आयुष्यभर मेंटेन करू, उराशी बाळगून जगू अगदी अभिमानानं, मेल्यानंतरही त्याचा अभिमान बाळगूया. पण डिपार्टमेंटच्या लोकांवर जेव्हा अन्याय होतो सर, तेव्हा हे हेवे दावे मध्ये आणून आपण कुठला विजय मिळवतो, कुठला आनंद मिळतोय सर? या सगळ्यामध्ये आपणच हारतोय असं नाही वाटत? आज हा संजय जमदाडे, सीमा जमदाडे यांना न्याय मिळवून देणं आपली नैतिक गरज आहे सर, आपली जबाबदारी आहे सर. माझं ऐका, हे सगळं होत राहील, आपल्या डिपार्टमेंटच्या माणसांसाठी आपण उभं राहणं आत्ता गरजेचं आहे. लक्षात घ्या सर, हे आज यांच्या बरोबर झालंय, उद्या कोणाही बरोबर होऊ शकत, अगदी तुमच्या बरोबर सुद्धा. आणि त्यावेळी सर डिपार्टमेंट तुमच्यासाठी नाही उभं राहिलं, काय वेदना होतील त्या आत्ता हिला होत आहेत सर. सर कौरव पांडवांच्या गोष्टीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे सर, वयम पंचाधिकम शतम सर. आपापसामध्ये जरी आम्ही 100 विरुद्ध 5 असू, तरी बाहेरच्या शत्रूसाठी आम्ही 105 आहोत.
आपल्या माणसांना न्याय मिळवून देणं तुमच्या हातात आहे सर. हा जो लढा आहे हा अन्यायाविरुद्धचा लढा आहे सर. या वर्दीमधल्या माणसाला त्याचं जस्टिस मिळवून देण्यासाठीचा हा लढा आहे सर. आणि आत्ता खरं तर ही वेळच आहे मी म्हणतो. कळू देत ना जगाला, जेव्हा वर्दीतल्या माणसावर कुणी दुसरा बाहेरचा हात टाकतो ना त्यावेळी सगळे हेवे दावे विसरून हे वर्दीवाले एकत्र येतात आणि मग पिसा उपटून काढतात. मी रिक्वेस्ट करतो सर तुम्हाला, प्लीज मला अडवू नका, मला थांबवू नका सर. प्लीज प्लीज मला मदत करा सर. चल जमदाडे. जयंत सर. जयंत सर. ए भोसले, काय प्लान काय तू? बोला ना.